स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते मालिकेत ईशा घरी सुरू असलेल्या सगळ्या परिस्थितीला कंटाळली आहे. मालिकेच्या आजच्या म्हणजे 10 नोव्हेंबरच्या भागात केदार ईशाला तिच्या वागण्याबद्दल समजावत असतो. ती बाबांना संजनाबद्दल जाब विचारते तेव्हा केदार तिला बाबाशी सगळ्यांसमोर नाही एकटीमध्ये बोल असं म्हणतो. नंतर तो ईशाला आमच्या घरी येतेस का जरा बरं वाटेल असं म्हणतो. तेव्हा ईशा मी कुठेही गेले तरी बरी होणार नाही, जे काही चालू आहे ते मला सहनच होत नाहीये म्हणूनच मी घरातन निघून गेले असं म्हणते. ईशा तेव्हा हॉलमधनं सुद्धा निघून जाते. सगळे तिच्या मागे जायचं बघतात तेव्हा अनिरुद्ध त्यांना थांबवत तिला तिचा वेळ द्या नंतर मी तिच्याशी बोलीन असं म्हणतो. घरामधले सगळे गेल्यावर अनिरुद्ध आईला इतकं सगळं झालं तरी तू अशीच वागणार आहेस का असं विचारतो. त्यावर आई माझ्या नवऱ्याचं बाहेर खयालीपणा मी मान्य करत नाहीये, ही माझी चूक आहे का असं म्हणते. तेव्हा अनिरुद्ध तिला आपल्यातलं प्रकरण आहे आपण सोडवू असं म्हटलं होतं, पण तुला माझ्या घरच्यांचे माझ्या विरोधात कान भरायचे होते, आता पाहिलं ना काय झालं असं म्हणतो. आई त्यावर नवऱ्याच्या आयुष्यातली दुसरी बाई मान्य केली तर मी चांगली नाहीतर मी कटकटी असा समज झालाय आता असं म्हणते. अनिरुद्ध तिथे ईशाच्या वागण्यावरनं तिला आपण एकत्र पूर्वीसारखे राहायला हवंय हे स्पष्ट होतंय असं म्हणतो. आई तिथे तिला असलेली नात्यांची समज आदर्श चांगले आहेत पण आपल्यावर होत असलेला अन्याय सहन करायचा असं मी तिला कधीच शिकवणार नाही असं म्हणते. तेव्हा अनिरुद्ध तिथे आईला तुला जर माझ्याशी जुळवून घ्यायचंच नसेल तर हे घर सोडून जा असं म्हणतो. तुझ्या जाण्याने काहीही फरक पडणार नाही, इतकं सगळं मी मॅनेज करतो, एक घर तर मॅनेज करूच शकतो, दोन बायका ठेवीन काम करायला असंही म्हणतो. तेव्हा आई तिथे ठीक आहे हा निर्णय उद्या सकाळी आई अप्पांना सांगा, तोपर्यंत मी सामान बांधते असं म्हणते. तिकडे खोलीमध्ये ईशा एकटीच बसली असते तेव्हा आई तिच्याशी बोलते. ईशा तिथे पुन्हा एकदा घरातल्या वातावरणावर बोलते. अप्पांनी बाबांना मारलं, मला ते सहन झालं नाही, माझं बाबांवर खूप प्रेम आहे, मला ते सगळं बघवलं नाही म्हणूनच मी निघून गेले असं म्हणते. तेव्हा आई तिला समजावत बाहेरच्या परिस्थितीची जाणीव करून देते. तू कुठे गेलीस आणि कुणा चुकीच्या माणसांच्या हाती लागलीस तर मी काय करावं असं आई म्हणते. तेव्हा ईशाला शेखरने सांगितलेलं सुद्धा आठवतं. ईशाला तिची चूक लक्षात येते आणि ती लगेचच आईची माफी मागते. दुसऱ्या दिवशी आजी अप्पा हॉलमध्ये बसले असतात तेव्हा आई आल्यावर आजी तिला अनघाबरोबर गाडी चालवायला जाते आहेस ना असं विचारते. तेव्हा आई आज मी बागेत जाणार आहे, योगा आहे असं म्हणते. तितक्यात तिथे अनिरुद्ध येतो तेव्हा अप्पा उठून जातात. अनिरुद्ध त्यांच्या समोर जात माझं ऐकून तरी घ्या, त्या दिवशी पण काही न ऐकता हात चालवलात असं म्हणतो. अप्पा तिथे त्याला मला काहीही बोलायचं नाहीये असं म्हणतात. तेव्हा आई सगळ्यांना तिकडे बोलवत मी माहेरी जायचं म्हणते असं म्हणते. आजी तेव्हा 2-4 दिवस जाऊन ये, काहीही हरकत नाही असं म्हणते. आई तिथे 2-4 दिवस नाही पण मी कायमच माहेरी जायचं म्हणते असं म्हणते. माझ्या मनामध्ये असं काही नव्हतं पण अनिरुद्धला मी या घरामध्ये नकोय म्हणून मी हा निर्णय घेतला असं म्हणते. आईचं हे बोलणं ऐकून घरातल्या सगळ्यांनाच धक्का बसतो. मालिकेच्या उद्याच्या म्हणजे 11 नोव्हेंबरच्या भागात अप्पा अरुंधतीच्या घर सोडून जायला विरोध करतील. अरुंधती घराचा उमरा जरी ओलांडून गेली तर मी अन्न पाणी सोडेन असं म्हणताना दिसतील. घराच्या सुनेला मी असं घराबाहेर जाऊ देणार नाही असंही ते म्हणतील. आता अरुंधती घरातून जाणार का हे मालिकेच्या येत्या भागात समजेल. त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस.